الشغل. الأخوين كتر تبقين. कारण की तुम्ही रावण आणि यावरची लोकं एक वर आमदार करणार. आतापर्यंत आपण विवाहित आमदार केले, एक नवीन इतिहास तुम्ही घडवणार आहात की एक वर आमदार आपण विधानसभेत पाठवतोय. एक उच्च शिक्षित संस्कारक्षम अभ्यासू ज्याला लहानपणापासून राजकारणाचा बाल कडू मिळालेला आहे असा तरुण तडफदार उमेदवार आज काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीत दिलेला आहे. परवा फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस रावेच्या तहसील कार्यालयात पत्रकार मंडळी धनंजय कौची इंटरव्ह्यू घेत होते आणि ज्यांनी ती इंटरव्ह्यू बघितली असेल त्या ठिकाणी उपस्थित सगळे लोक बोलले की मजावा खिलाडी आहे. इतक्या लहान वयात राजकारणाचा एवढा अभ्यास फार क्वचित असे तरुण की ज्यांना एवढा अभ्यास नाही. शिरीदारांनी मनाचा मोठेपणा केला नाहीतर काही लोक एकदा खुर्चीला चिपकले तर खुर्ची काही सोडत. परंतु श्रीदादांनी सांगितले आता मी इथे थांबणार आहे. आमचे प्रदेशचे काँग्रेसचे नेते म्हणायचे दादा असं चालणार नाही, तुम्हालाच घेऊन दुखलाटावे लागेल. परंतु ज्यावेळेस पक्ष श्रेष्ठींनी धनंजय भाऊची मुलाखत घेतली मुंबईमध्ये, ज्यावेळेस आमच्या ऑल इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मुलाखत घेतली, त्यांनी दादांना सांगितलं मुलगा चाणाक्षय हुशार आहे अभ्यास होय, त्यामुळे दादा तुम्ही थांबलं तरी त्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी या खोके बहादरांनी हे बाग ग्रामपंचायतमध्ये निवडून मेंबर पडताना आपण पाहिले. परंतु 50-50 खोके घेऊन आमदार पडताना या महाराष्ट्राने पहिले पाहिले. यांना काहीच वाटलं नाही, ना कोणाचा धाक नाही, जरब नाही. अरे आमदारांना उघड्या डोळ्याने आम्ही त्या गोव्याच्या हॉटेलमध्ये टेबलवर नसताना पाहिले. असे आमदार आम्ही कधी बघितले नाही, तुम्ही बघितले नाही. आणि आज त्यांचे प्रतिनिधी म्हणून बाकी काही लोक येतात इतर वेळेला.